आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे प्रशासनाच्या नियमावलींचं पालन काटेकोरपणे करण्याचं आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना करत आहोत कोरोनापासून बचावासाठी दो गज दुरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ धुवा आणि स्वतःची तसंच स्वयिकांची काळजी घ्या आता काही ठळक बातम्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त न पाळल्यास राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात शंभर नवीन खटा कार्यान्वित पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती आणि बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेश जुगारून यात्रा भरवल्याप्रकरणी एक हजार अकरा जणांवर गुन्हा दाखल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला असल्याचं आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं राज्यातील कोरोनाची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं की मधल्या काळात ऑनलाईन ऑफलाईन युट्यूब गुगल याच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवल्या गेलं पहिली ते चौथीच्या शाळा वर्षभर सुरू कर, करता आल्या नाही तसंच तस पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या मात्र काही ठिकाणी त्या सुरू झाल्या काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाही ज्या ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न गेले मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न झाले परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं आज घेतला राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळली नाही तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची काल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर दूरदृष्य प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधताना बोलत होते पूर्ण टाळेबंदीबाबत येत्या एक ते दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकारनं टाळेबंदी केलीस तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल तेही स्पष्ट करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते विविध देशांनी टाळेबंदी केली तेव्हा देशवासियांना आर्थिक मदत देऊ केली केंद्र सरकारनंही नागरिकांना वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं होतं मात्र महाराष्ट्र सरकारनं एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही असा आरोप त्यांनी केला लोकांच्या मदतीसाठी आम्ही गेले वर्षभर रस्त्यावर हो, आहोत आणि यापुढेही तेच करू असं ते म्हणाले कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आणि लसीकरण तीव्र करण्याचे निर्देश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी दिले आहेत काल या संदर्भात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारनं कोरोना साथरोगाबाबतच्या नियमांचं सा कोर पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं शक्य नाही असं म्हणाले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीससाठी नववी बारावीच्या वर्गांचा अभ्यासक्रम कमी करणार नसल्याचा निर्णय घेतला आह सीबीएसईन नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला असून गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आह अभ्यासक्रमात बदल केवळ वर एकाच वर्षापुरता मर्यादित होता असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या व्यय विभागानं स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत निधी पुरवण्यासाठी चार हजार सहाशे आठ कोटी रुपये राज्य सरकारांकडे वर्ग केले आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन्हींसाठी अनुदान दिलं आहात नागपूरमध्ये कोविड रुग्णांसाठी मेडिकलमध्ये शंभर बेड आजपासून रुग्णसेवेत दाखल करण्यात आल्याचं पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलं कोरोनावर एकमेव पर्याय असणाऱ्या लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असून ग्रामीण आणि शहर मिळून आता दोनशे सदतीस केंद्रांवर लसीकरण सुरू झालं असल्याची माहितीही डॉक्टर राऊत यांनी आज दिली कोरोना संदर्भातील सद्यस्थिती आणि गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉक्टर राऊत यांनी बैठक घेतली त्यानंतर माहिती देताना त्यांनी काही दिवसातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभर बेड आणखी उपलब्ध झाल्याची माहिती दिली यामध्ये अतिदक्षता विभागातील तीस ऑक्सिजन सुविधा असणारे तीस सारी रुग्णांसाठी दहा आज रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या तीस अतिदक्षता अशा एकूण शंभर बेडचा समावेश आहे यापूर्वी मेडिकल मेडिकलमध्ये उपलब्ध होते, आता आणखी शंभर बेडची भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजार बेडपेक्षा अधिक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोरोना आजाराची घातकता आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या लसीकरणात नागपूर जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे काल एका दिवसात नागपूर जिल्ह्यात एकतीस हजार दोनशे चव्वेचाळीस नागरिकांना लस देण्यात आली नागप्रात आज तीन हजार सातशे वीस नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर तीन हजार सहाशे साठ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले दरम्यान आज सत्तेचाळीस रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून एकूण बाधितांची संख्या दोन लाख सदतीस हजार शहाण्णव इतकी झाली आहे आज झालेल्या तपासणींपैकी तेवीस पूर्णांक नऊ टक्के रुग्ण बाधित असल्याचं आढळून आलं आहा आज गडचिरोली जिल्ह्यात त्रेसष्ट नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तसंच आज छप्पन जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं यामुळं जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त संख्या दहा हजार दोनशे अठरावर पोहोचली आहे भंडारा जिल्ह्यात आज दोनशे अठरा रुग्ण होऊन घरी गेले आहेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पंधरा हजार दोनशे सत्याऐंशी झाली असून आज सेहेचाळीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत वाशिम जिल्ह्यात आणखी दोनशे बासष्ट कोरोनाबाधित आज आढळले असून एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा दोन हजार सहाशे पंचाहत्तर इतका झाला आहे दरम्यान राज्यात काल चोवीस हजार एकशे सव्वीस रुग्णांनी कोरोनावर मात केली राज्यात आतापर्यंत चोवीस लाख सत्तावन्न हजार चारशे चौऱ्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत महामेट्रोनं अंबाझरी तलावाच्या लगत सुंदर असं कॉलेज मेट्रो स्टेशनचं निर्माण असून स्टेशनच्या पहिल्या प्लॅटफॉर्म इथून अंबाझरी तलावाचं विहंगम दृश्य प्रवाशांना बघायला मिळेल महामेट्रोनं कार्याचा वेग कायम ठेवत निर्माण कार्य जलद गतीनं पूर्ण करीत एक्वा लाईन आणखी एका मेट्रो निर्माण कार्य पूर्ण केलं आहे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे मुख्य म्हणजे या स्टेशनच्या जवळूनच एक मार्ग अमरावती महामार्गाला जोडतो त्यामुळे स्थानिक रहिवाशांना देखील याचा फायदा होईल चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका पंचावन्न वर्षीय ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे मृत व्यक्ती सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेली असताना वाघानं हल्ला केला घटनास्थळी वनविभागाचं पथक दाखल होऊन पंचनामा केला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचा आज सकाळी सात वाजता निधन झालं ते वर्षांचे होते गेल्या आठवडाभरापासून ते आजारी होते सातपूर इथं खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु देशपांडे यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशक भरीव कार्य केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तसंच सी टू संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली शेतकरी आणि कामगार यांच्या तसंच इतर पुरोगामी चळवळीबाबत ते वृत्तपत्रात सातत्यानं लिखाण करीत असत विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली असून त्यापाठोपाठ अकोला इथं बेचाळीस अंश सेल्सिअस वर्धा इथं एक्केचाळीस पूर्णांक सहा यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक दोन तर नागपुरात चाळीस पूर्णांक सहा इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहा बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी इथं हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी महायात्रा यंदाही रद्द करण्यात आली होती मात्र काल संध्याकाळी निघणाऱ्या संदल प्रसंगी अकस्मात हजारोंचा जमाव गोळा झाल्यानं सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवलं दुसरीकडे आज निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजारांवर व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसंच बेकायदा जमाव जमा करण्यास कारणीभूत अकरा जणांविरुद्ध नावानिशी तर एक हजार अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आणि बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेश झुगारून यात्रा भरवल्याप्रकरणी एक हजार अकरा जणांवर गुन्हा दाखल याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार